पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिका हद्दीमधील कोविड केअर सेंटरचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशीन हॉटेल आणि टीआरा हॉल या कोविड सेंटरची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी या सेंटरमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधा या उत्तम दर्जाच्या असून त्यांनी समाधान व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमधील कोविड सेंटरच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पाहणी दौऱ्यामध्ये महापौर डॉ कविता चौतमल, सभागृहनेते परेश ठाकूर, साई समिती सभापती प्रवीण पाटील, अतिरिक्त आयुक्त सांडबोर मॅडम श्री शेट्टी साहेब यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कोविड सेंटरमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधा या उत्तम दर्जाच्या असून नागरिकांनी त्यांचे रुग्ण हे खासगी रुग्णालयात न दाखल करता शासकीय रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन केले, जेणेकरून त्यांच्यावर पडणारा आर्थिक बोजा हा कमी होईल. या पाहणी दौऱ्यात संदर्भात महापौर डॉ कविता चौतमल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अधिक माहिती मल्ला टीव्हीला दिली. एमजीएम कामोठ्याच्या हॉस्पिटलला आम्ही भेट दिली. तिथल्या आयसीयूमध्ये आम्ही स्वतः गेलो आज आणि आम्ही बघितलं की त्या पीपी किटमध्ये आयसीयूमध्ये एवढा तास थांबणं हे डॉक्टरांसाठी खरंच खूप अवघड असतं आणि त्यासाठी सर्वप्रथम आम्ही पूर्ण संपूर्ण जे डॉक्टर या कोविडमध्ये काम करतायत, ते डॉक्टर असतील, त्यातल्या वैद्यकीय दुसऱ्या अधिकारी असतील, आपल्या स्टाफ नर्स असतील, वॉर्ड बॉय आणि हे सगळे असतील, या सर्वांचं खऱ्या अर्थानं आज आम्ही कौतुक करतो की गेले 7 महिने आपण कोविडची लढा देत आहे. आणि या पीपी किटमध्ये आम्ही आत गेल्यानंतर आम्ही बघितलं की कामोठे एमजीएममध्ये जे काही पेशंट आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत, ते बायपॅपवरती आहेत, अतिशय त्यांचे तिन्ही आयसीयू आम्ही बघितले तर फुल होते, सगळे कोविडचेच पेशंट त्यांनी तिथे ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालयाचाही दौरा केला. इथे आम्ही बघितलं की 8 व्हेंटिलेटर आहेत ते आज फुल आहेत आणि जिथे डॉक्टर आहेत ते चांगल्या प्रकारे पेशंटची रुग्णांची काळजी घेत आहेत. फक्त एका गोष्टीचं मात्र आम्हाला इथे खंत वाटाविषयी आहे की 10 व्हेंटिलेटर जे गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत त्याचा सध्या आम्हाला इथे काही यूज करता येत नाही. त्याचं कारण असं सांगता येते की इथे डॉक्टर मिळत नाही आहेत म्हणून आय सी सेटअप होत नाही, ते 10 व्हेंटिलेटर पडून. पण आमची अशी इच्छा आहे की सर्व नागरिकांना ज्या काही सुविधा आपण देतो आहे त्या व्हेंटिलेटरच्या साठी पेशंट दूरदूर जात आहेत, मुंबईपर्यंत जात आहेत आणि त्यांना खूप पैसे तिथे खर्च करावे लागतात. तर लवकरात लवकर माझं म्हणणं आहे की डॉक्टरांनी स्वतः इथे यावं, कारण महानगरपालिकेने डॉक्टरांचं मानधन ते वाढ केलेले आहे. तर कृपया मी सर्व जे काही डॉक्टर आहेत त्यांना विनंती आम्ही करतो की आपण लवकरात लवकर ह्या इथे आय सी यूमध्ये आपण जॉईन झालात तर नक्कीच 10-bed आय सी यू पुन्हा पनवेल महानगरपालिकेला उभं करता येईल आणि ते फक्त आपल्या सहयोगाने साध्य होईल. त्यामुळे आपण हे इथे यावं आणि आमचं पुढचं आय सी जे आहे ते लोकांना रुग्णांना उपचार घेण्यासाठी सज्ज लवकरच होईल. टीआरा हॉल, त्याचबरोबर देवांशी इन, एमजीएम हॉस्पिटल आणि आता इथे उपजिल्हा रुग्णालय, या इथे आम्ही सर्व ठिकाणी पाहणी केली. सर्व व्यवस्था, या इथं असलेल्या सुविधा या योग्य प्रकारे कार्यरत आहेत का याचा इथे महापौर मॅडम यांनी स्वतः इथे त्यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे. सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसून येत आहे आणि त्याच्याचबरोबर आम्हाला असं आढळूनसुद्धा आलेलं आहे की व्यवस्था इथे चांगली असून तरी पण या येथील सुविधांबद्दल, म्हणजे शासकीय सुविधांबद्दल असलेला एक गैरसमज, त्याच्यामुळे इथे ऑक्सिजन बेड हे रिकामे दिसून येत आहेत आणि आपण मात्र प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन देतो आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलला जनतेला चांगल्या सुविधा नक्कीच भेटत असतील, परंतु येथील सुविधा, ह्या ज्या सर्व ठिकाणच्या सुविधा मी बघितल्या, म्हणजे टीआरा हॉल असेल किंवा त्याचबरोबर देवांशी इन असेल, एमजीएम हॉस्पिटल असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, या इथे मी स्वच्छता, या इथे जेवणसंदा जो जेवण दिला जातो आहे त्याचा दर्जा आणि त्याचबरोबर इतर सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, स्वच्छतागृह, या सर्वांबद्दल आम्ही इथे तपासणी केली तर त्या चांगल्या आहेत. तर माझं नागरिकांना आव्हान आहे की आपले पेशंट हे आपण इथं खाजगी रुग्णालयांच्या ऐवजी ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये, म्हणजे जिथं पनवेल महानगरपालिकेने ज्या सुविधा दिलेल्या आहेत या इथं आपण ॲडमिट केल्या तर मग आपल्यावरती पडणारा जो खर्चाचा ताण आहे तो काहीसा कमी करता येणं शक्य होईल. आपल्याला या इथे कोविडच्या काळामध्ये आपल्यावरती होणारा मानसिक आघात हा एक फार मोठ्या प्रमाणाचा असतो, परंतु आपण या इथे पनवेल महानगरपालिकेने ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवावा. आपल्याला जर याच्याबद्दल काही शंका असतील किंवा आपलं काही मत व्यक्त करायचं असेल, आपण महापौर मॅडम असतील किंवा आम्ही सर्व महानगरपालिकेचे सर्व या इथे प्रतिनिधी आहोत, आपण आमच्याकडे येऊन आम्हाला आपण तुम्ही सूचना देऊ शकता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.